फेडलाय सर, स्थगिती सरकार 6 महिन्यात कोसळणार, आमचं सरकार पुन्हा येणार असे जाहीर झालेल्या पत्रकार परिषदेत बबनराव लोणीकर यांनी केली भूमिका स्पष्ट. सेनगाव तालुक्यातील केसुले येथील कुमारेश्वर माध्यमिक विद्यालय बंद अवस्था करण्यात झाले उघड. आधार नंबरने प्रत्यक्ष शाळेवर भेट दिली असता शाळेत एकही शिक्षक विद्यार्थी नसल्याचा प्रकार आला समोर. ग्राहकांच्या आरोग्य शिकवून पैसे कमावण्यापेक्षा आम्ही उपाशी लोक, मात्र कोणत्याही अन्नात विष कारण यांचा संस्था नाही असे अमृत जिल्ह्याचे संचालक मोहम्मद येवले यांनी पुन्हा ठेवलेल्या पत्रकार परिषदेत म्हणाले. ठाणे शहरातील नगरपालिकेने अतिक्रमण साठवण्याची मोहीम केली सुरू. जालन्याचे पालक वॉटर गणी योजनेला स्थगितीचे पाप करू नये, मराठवाड्याचा मागासलेपणाचा कलंक पुसण्यासह दुष्काळ कायमचा हटवण्यासाठी युती सरकारच्या काळात मराठवाडा वॉटर ग्रीड योजना आखण्यात आली असे आमदार बबनराव लोणीकर यांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट केली. वॉटर ग्रीड या योजनेला स्थगिती देऊन मराठवाड्यातील जनतेच्या तोंडचे पाणी पुसण्याचं काम हे सरकार करीत आहे. ऐतिहासिक ग्रीडचा जिल्ह्यात ते पूर्णत्वाकडे आहे, मात्र मराठवाड्यातील आमदारांना घेऊन भविष्यातील अर्थसंकल्पात गरज पडली कट न्यायालयात धाव घेऊ असा इशारा लोणीकर यांनी दिलाय. माहिती दिली आणि मराठवाडा वॉटर ग्रीड करण्यासाठी त्यांनी आम्हाला काही सूचना केल्या. इस्रायल सारखा देश आहे, इस्रायलमध्ये जगात सगळ्यात कमी पाऊस इस्रायलमध्ये पडतो आणि जगात सगळ्यात कमी पाऊस पडून इस्रायल सरकारनं पाण्याचं जे नियोजन केलेलं आहे 30-35 वर्ष दुष्काळ जरी पडला तरी त्यांच्याकडं प्यायला पाणी असेल असं इस्रायलच्या गव्हर्नमेंटनं पिण्याच्या पाण्याचं नियोजन केलेलं आहे. मी आहे, आमची सगळी टीम, खात्याचे सगळे तज्ज्ञ अधिकारी घेऊन आम्ही इस्रायलला गेलो, इस्रायलची वाटरगीट बघितली, आम्ही श्रीलंकेला गेलो, श्रीलंकेची वाटरगीट बघितली, आम्ही सगळी टीम घेऊन ऑस्ट्रेलिया देशामध्ये गेलो. मराठवाडा वॉटर ग्रीडवर तांगती तलवार आहे. ही वॉटर ग्रीड योजना चालण्यात पूर्ण करण्यात यावी या योजनेला सरकारने स्थगिती आणू नये, अन्यथा होणारे अधिवेशन होऊ देणार नसल्याचे यावेळी लोणीकरांनी सांगितले. ती घराघरापर्यंत पाणी देण्याची योजना आहे, पिण्याच्या पाण्याचीच फक्त योजना आहे. छोटं राज्य असून 48,000 कोटी रुपये खर्च करून त्यांनी ती योजना बनवलेली आहे. बजेटमध्ये तरतूद ठेवून ते काम पूर्ण 90%पेक्षा जास्त झालेलं आहे. महाराष्ट्र हे तेलंगणापेक्षा प्रगत राज्य आहे, मोठं राज्य आहे आणि या मराठवाड्यामध्ये किंवा राज्यामध्ये आपण दरवर्षी दुष्काळ पडला की मागच्या 5-25 वर्षापासून 2-3 वर्षाला दुष्काळ पडतो आणि दुष्काळ पडला की राज्यामध्ये 7,000 टँकरना आपण पाणी देतो, त्याच्यातले 4,000 टँकर मराठवाड्यात असतात. लातूर सारख्या शहराला आपण पाणी दिलं. प्रतिनिधी संजय आहेर सह आधार न्यूज जालना. सेनगाव तालुक्यातील केसुले येथील कुमारेश्वर माध्यमिक विद्यालय बंद अवस्थेत असल्याचं उघड झाले. आधार न्यूजने प्रत्यक्ष शाळेवर भेट दिली असता शाळेत एकही शिक्षक विद्यार्थी नसल्याचा प्रकार समोर आलाय. सतत 5 दिवस पाहणी केली असता येथे कोणतेही शिक्षक कार्यरत नाहीये, विद्यार्थी सुद्धा नाहीये. नुसते शासनाचे अनुदान लाटण्यासाठी हा सर्व प्रकार सुरू असल्याचे चित्र आधार न्यूजच्या हाती लागले. दरम्यान अशा अनेक बोगस शाळांचा पर्दाफाश आधार न्यूज लवकरच करणार आहे. कोणतेच विद्यार्थी व शिक्षक वर्ग नसल्याचं गावकऱ्यांकडून सांगण्यात आले. येथील संस्था अध्यक्ष आणि दुसऱ्या गावाला शिक्षक असून गावातील सरपंच
पदाचा कारभार सुद्धा ते स्वतः बघतात. तसेच शाळेमध्ये कोणत्याही सुविधा उपलब्ध नाहीये. आधार नोंदणी शाळा अध्यक्षांना विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे यावेळी मिळाली. एकंदरच सेनगाव तालुक्यात अशा बऱ्याच बंद असलेल्या बोगस शाळा सुरू असल्याचं दाखवून शासनाच्या आर्थिक फसवणूक करण्याचा प्रकार येथील गट शिक्षण अधिकारी व केंद्र प्रमुख यांनी आर्थिक देवाणघेवाणातून चालवल्या जात असल्याची शक्यता आहे. दरम्यान मागील महिन्यात वलाळे येथील मुकुंद विद्यालय बंद अवस्थेत असून सुद्धा शासनाच्या अनुदानपर्यंत शाळा पोहोचली होती. त्या शाळेचा आढावा घेऊन सदर गावी शिक्षण अधिकारी पावशे यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर शाळा तात्काळ अनुदानाच्या यादीमध्ये रद्द करण्यात आली आहे. आधार न्यूजच्या बातमीच्या दणक्याने हिंगोली जिल्ह्यातील बऱ्याच बोगस शाळा या उघड होत आहेत. तरी याकडे शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जातीने लक्ष देऊन अशा बोगस शाळांना अनुदान मिळू नये याकडे लक्ष घालण्याची गरज आहे. प्रतिनिधी बालाजी देशमुख सह आधार न्यूज हिंगोली. पुण्यात अमृततुल्याचे संचालक नवनाथ येवले यांची पत्रकार परिषद संपन्न झाली आहे. यावेळी ग्राहकांच्या आरोग्याशी खेळून पैसे कमावण्यापेक्षा आम्ही उपाशी राहू, मात्र कोणत्याही अन्नात विष घालून आमचा संस्कार नाही. सुरुवातीला मेला माई आता कलर अशा ऑफर उठवून मराठी उद्योजकाला जाणून बुजून मागे खेचण्याचा प्रयत्न केला जात आहे असे ते यावेळी म्हणाले. आणि चहामध्ये म्हणजे आपण म्हणतो ना की अन्नामध्ये विष घालून लोकांना खाऊ घालणं ही आमची शिकवण नाही. आमच्या आई वडिलांना आम्ही आमचं बॅकग्राऊंड हे गावाकडचं आहे, म्हणजे गावाकडून दुष्काळी भागातून आलेलो आहे आम्ही आणि 32 व्यवसाय केलेले आहेत. जर पैसे व्यवसाय करून जर अशा पद्धतीने पैसे कमवायचे असते तर हे एवढे अमृततुल्य चालू होण्या अगोदर आमच्यावरती जवळजवळ 1.5 कोटी रुपयाचं कर्ज झालेलं होतं. म्हणजे 1.5 कोटी रुपयाचं कर्ज वेगवेगळे 32 व्यवसाय फुगड होत नसतात तर प्रत्येक व्यवसायामध्ये नुकसान होत असते. एवले चहामध्ये मेलामाइन व कलर हे घातक पदार्थ चहात टाकून विकला जात असल्याचा आरोप एवले चहावर केला जात होता. हा आरोप फेटत एवले म्हणाले, मेलामाइन व कलर हे घातक पदार्थ चहात टाकून विकण्याची गरज नाही. एवले अमृततुल्य हा ब्रँड मोठा करण्यामागे एक मोठं उद्दिष्ट आहे. आम्ही आमच्या कोणत्याही पदार्थात मेलामाइन कलर किंवा इतर काही भेसळीचे घटक वापरले नाही, वापरत नाही आणि वापरणार सुद्धा नाही. FDA ने सांगितल्याप्रमाणे कोणत्याही प्रकारची न्यायालयीन कारवाई अजूनपर्यंत आमच्यावर झालेली नाही किंवा त्या प्रकारचे कोणतेही कारवाई पत्र आम्हाला मिळाले नाही. लोकांना चांगल्या दर्जाची सेवा गुणवत्तापूर्व पदार्थ योग्य दरात विकण्याबरोबरच त्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात. मात्र सोशल मीडिया आणि इतर ठिकाणी पसरवल्या जाणाऱ्या चुकीच्या बातम्यांमुळे त्यांच्या परिणाम व्यवसायांवरती तसेच त्याबरोबर कामगार वर्गावर होत आहे व त्यांच्या कुटुंबावर सुद्धा होतोय. काही मार्केटमध्ये असे संभ्रम निर्माण करून कुठेतरी या ब्रँडला डॅमेज करायचा जो काही प्रयत्न केला जातोय तर हे सगळ्यात चुकीचं आहे. कारण मार्केटमध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या अफवा पसरवल्या जातात की येवले अमृततुल्याने असं केलं तसं केलं, पण तसं बघायला गेलं तर आजपर्यंत येवले अमृततुल्यावरती जे मार्केटमध्ये न्यूज फिरतात की येवले अमृततुल्यावरती कारवाई झाली वगैरे वगैरे, पण येवले अमृततुल्याच्या 220 शाखा आजही चालू आहेत, एकही शाखा बंद पडलेली नाही. कारवाई झाली तर दाखवून द्यावं की आमच्यावरती कुठली कारवाई जाईल. मार्केटमध्ये पेपरला आणि सोशल मीडियावरती ज्या न्यूज देऊन लोकांमध्ये संभ्रम निर्माण केला जातो तर मग जर आमच्यावर कारवाई झाली तर पुढे कारवाई झाली आणि काय कारवाई झाली म्हणजे ह्या गोष्टी अजून काय पुढे आलेल्या नाहीत. म्हणजे मला फक्त तुम्हाला हेच सांगायचं आहे की हा एक येवले अमृततुल्य ब्रँड हा सर्वसामान्यांसाठी आम्ही घेऊन चाललेलो आहे. हा ब्रँड फक्त येवले फॅमिलीचा नसून ह्याच्याबरोबर सर्वसामान्य माणसांची स्वप्न सुद्धा जोडलेली आहे, ज्याच्यामुळे कैक लोकांना इतर रोजगार पण मिळालं. आज जवळजवळ येवले अमृततुल्य मार्फत 3,500 लोकांना रोजगार उपलब्ध झालेला आहे आणि जवळजवळ 400 ते 500 उद्योजक ह्या मार्फत घडलेले आहेत. म्हणजे एवढं चांगलं काम एक चांगला ब्रँड करतोय आणि ह्या ब्रँडला बघून आज नवीन नवीन उद्योजक तयार होतात. कुणी आजपर्यंत विचार केला नव्हता एक चहा विकून एवढा चांगला ब्रँड क्रिएट होऊ शकतो किंवा एवढा चांगला बिझनेस होऊ शकतो, पण आज प्रत्येकाला वाटतंय. चहाला बघून मोठे व्यावसायिक सुद्धा विचार करायला लागले, जर एक चहावाला करू शकतो तर आपण का नाही करू शकत. किंवा जे युवा उद्योजक आहेत जे उद्योजक होण्याचा प्रयत्न करतायत तर त्या उद्योजकांनाही कुठेतरी वाटतंय की एक चहावाला करू शकतो तर आपण पण चांगल्या पद्धतीचा एक चांगला ब्रँड क्रिएट करू शकतो. प्रतिनिधी सायली शेतकेसह आधार न्यूज पुणे. जालना शहरातील नगरपालिकेने अतिक्रमण हटवण्याची मोहीम सुरू केली आहे. शहरातील गांधी चमन येथून अतिक्रमण हटवण्यास सुरुवात करण्यात आली आहे. ही मोहीम जालन्याचे पालकमंत्री व नगर अध्यक्ष यांच्या आदेशाने करण्यात आली आहे. अतिक्रमण हटवण्यापूर्वी सर्व अतिक्रमण धारकांना हटवण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. काहींनी हे अतिक्रमण हटवले तर काही अतिक्रमण नगरपालिकेने हलवले आहे.
शहरातील गांधी चौक रेल्वे स्टेशन मुंडा चौफुली ते शिवाजी पुतळे येथे अतिक्रमण हटवण्यात येणार आहे. चमनवरचे 50 आसपास अतिक्रमण हटवण्यात आले असल्याचे स्वच्छता निरीक्षक संजय खर्डेकर यांनी सांगितले. आता इथून चमनपासून यांची सुरुवात करण्यात आली आहे. चमनपासून सुरुवात करून नूतन वसाहत त्यानंतर क्रांतीनगर मंत्र चौफुली शिवाजी पुतळा या पूर्ण परिसरामध्ये मोहीम राबवण्यात येणार आहे. दरवेळेस मोहीम राबवली जाते पण तुम्ही गेल्यानंतर परत या लोक अतिक्रमण करतात. यावेळेस जर अतिक्रमण धारकांनी जर पुन्हा अतिक्रमण केलं तर अतिक्रमण करणाऱ्यावरती गुन्हे नोंद करण्यात येतील असे वरिष्ठांचे आदेश आहेत. आतापर्यंत किती अतिक्रमण काढले आहेत आपण? आतापर्यंत चमनचे आतापर्यंत 50 अतिक्रमण काढण्यात आले आहे. अतिक्रमण काढण्याच्या अगोदर नोटिसा देण्यात आलं? अतिक्रमण धारकांना याच्या नोटिसा देण्यात आल्या नाही. अतिक्रमण धारकांना काल सूचना दिल्या होत्या. सूचना दिल्यानंतर काही नागरिकांनी आपण स्वतःहून त्यांनी अतिक्रमण काढून घेतले होते. जे राहिले होते ते नगरपालिकेने काढून घेतले. प्रतिनिधी संजय आयरसह आधार न्यूज जालना. डोंबिवली शहर सध्या ढोल ताशांच्या गजराने दणाणून गेले. याला निमित्त ठरले ते डोंबिवली सुरू असलेली ताल संग्रह ताशाची राज्यस्तरीय स्पर्धा. डोंबिवलीच्या आरंभ ढोल ताशा पथकाने ही स्पर्धा आयोजित केली. या तरुणांची मोठी संख्या असून रविवारी या स्पर्धेची अंतिम फेरी होणार असून या स्पर्धेत विजय होणाऱ्या पथकाला लाखो रुपयांची बक्षिस दिली जाणार आहे. राज्यामधून एक पदक इथे आलेलं आहे. अंमळनेरमधून एक पदक इथे आलेलं आहे. पुणे ठाणे मुंबई भिवंडी या सगळ्या परिसरामधून 13 पदकं इथे आलेली आहेत. या मोठ्या प्रमाणावर आयोजन इथे सुरू आहे. डोंबिवलीकरांचा प्रचंड प्रतिसाद या सगळ्या स्पर्धेला मिळतोय. हेच या सगळ्या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे. पथकाने आयोजित केलेली एकमेव स्पर्धा, राज्यस्तरीय दर्जा असलेली एकमेव स्पर्धा, राज्य शासनाने मदत केलेली एकमेव स्पर्धा असं या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे. राज्य शासनाचं 2.5 लाखाचं अनुदान या स्पर्धेला मिळतं हे देखील एक वैशिष्ट्य सांगता येईल. प्रतिनिधी किशोर पगारेसह आधार न्यूज डोंबिवली. देशभरातील दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कलेला व्यासपीठ उपलब्ध करून देणारा भारतातील सर्वात मोठा महोत्सव पुण्यात रंगणार आहे. एपिक फाउंडेशन व लिओ क्लब ऑफ नेचर लव्हर्स या संस्थेतर्फे उद्या सायंकाळी 6 ते 9 या वेळेत बाल गंधर्व कला मंदिर येथे या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. अपंगत्वावर मात करून यशाची शिखरे गाठणाऱ्या दिव्यांग लोकांचा सत्कार समारंभ या ठिकाणी करण्यात येणार आहे. दिव्यांग विद्यार्थी कलाकार येऊन त्यांची कला सादर करणार आहेत. या कार्यक्रमाचा उद्देशच असा आहे की हे जे दिव्यांग लोक आहेत त्यांची ओळख त्यांच्या कलेने व्हावी ना की त्यांच्या अपंगत्वाने. सो हा संपूर्ण कार्यक्रम होईल. त्याच्यासोबत आम्ही यावर्षी जे काही अवॉर्ड विनर्स आहेत भावेश पटेल, रमेश भाटिया, ओंकार वैद्य, गोपाल ओबिया, साई कौस्तुभ दासगुप्ता असे काही 5-6 अवॉर्ड विनर्स असतील जे स्वतः दिव्यांग आहेत पण दिव्यांग असूनही त्यांनी काहीतरी यशाची शिखरं गाठलेली आहे. अशा व्यक्तींचा आम्ही एपिक अवॉर्ड देऊन आम्ही सन्मान करतो. हे खूप इन्स्पिरेशनल होतो. हा संपूर्ण कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे सगळे 16 ते 24 या यंग व्हॉलेंटियर्सनी. याच्यासाठी देणगी प्रवेशिका पण उपलब्ध आहेत. www.epicshow.org वरती तुम्हाला त्याचे पासेससाठीची लिंक पण अवेलेबल संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम होत आहे. 3 फेब्रुवारीला सोमवारी बालगंधर्वर या कन्सेप्ट या एपिक शो ची कन्सेप्ट अशी आहे की जे आपल्या
समाजामध्ये दिव्यांग लोक असतात तर आपण त्यांना दिव्यांग असं म्हणतो किंवा हा अंध आहे हा अपंग आहे असं म्हणतो, तर त्यांची ओळख ही त्यांच्या व्यंगाने न होता तर त्यांच्या कलेने वागून त्यांचा काही ना काहीतरी पोटेन्शियल असणे. सो हे जे पोटेन्शियल आहे तर ते आम्हाला एनकरेज करायचं. सो एपिक हे जे तुम्ही बघितलं असेल तर एपिकचा फुल फॉर्मच एनकरेजिंग पोटेन्शियल इन कम्युनिटी. प्रतिनिधी प्रियंका इटकरेसह आधार न्यूज पुणे. आपल्या खऱ्या चेहऱ्यावर रंगरंगोटी करून समोर आलेला दुसरा चेहरा म्हणजे मेकअप. हा मेकअप केवळ चेहऱ्याचाच असतो असे नाही, हा व्यक्तिमत्वाचाही असू शकतो. आता व्यक्तिमत्वाचा मेकअप कसा असेल हा प्रश्न जर तुमच्या डोक्यात असेल तर याचे उत्तर तुम्हाला लवकरच मिळणार आहे. गणेश पंडित दिग्दर्शित मेकअप हा चित्रपट 7 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये चिन्मय उदगीरकर व रिंकू राजगुरू मुख्य भूमिकेत दिसणार आहे. काही महिन्यापूर्वी मेकअप चित्रपटातील पहिला पोस्टर सोशल मीडियावर झळकले आणि सर्वत्र त्याची चर्चा सुरू झाली. हे पोस्ट प्रेक्षकांना संभ्रमात टाकणारे होते. यात रिंकू 2 वेगवेगळ्या रूपात होती, त्यामुळे तिचा डबल रोल आहे का असा विचार सुरू असतानाच मेकअपचा ट्रेजर प्रदर्शित झाला. हळूहळू या मेकअपचा उलगडा होत असताना मेकअप अधिक गडद करणारी ट्रेलरही प्रेक्षकांसाठी दाखल झाला. वरवर पाहता मेकअप फक्त चेहरा दिसत असला तरी मेकअपचे अनेक पैलू उलगडणारा आहे. ट्रेलर एकदम धमाल असताना त्यात अनेक ट्विट्सही दिसत आहेत. एकीकडे लग्नासाठी मुले बघणारी त्यांचा नकार पचवणारी रिंकू राजगुरू अर्थात पूर्वी, तर दुसरीकडे मात्र बिंदास्त स्वच्छंदी आयुष्य जगताना दिसते. तिला जसं वाटेल तशी ती राहते पण दुसऱ्याचाही विचार करते आणि तिला जे करायचंय ते ती करते आणि ती मेकअप आर्टिस्ट आहे. तर मला असं वाटतं ही खूप साधी चिनूनी सांगितलंच मेकअप म्हणजे चेहऱ्यावरचा मेकअप नाही, आपण खोटे घेऊन राहत असतो. दुसऱ्याच्या आनंदासाठी आपण तसं वागतो पण स्वतःचा आनंद कुठे आपण कधीच बघत नाही, त्याबद्दलची गोष्ट आहे. आणि ही खूप सहज साधी सगळ्यांच्या जीवनात घडणारी गोष्ट आहे. तर ही पूर्वी हा नीट तुम्हाला खूप आपलासा वाटेल आणि ही गोष्ट खूप आपलीशी वाटेल अशी आशा करते. आणि 7 तारखेला आमची मेकअप नावाची पण रिलीज होते आहे, जी वरकर्णी एक लव्ह स्टोरी आहे आणि अंतकर्णी पण लव्ह स्टोरीज आहे पण वेगळी लव्ह स्टोरी आहे. ह्याचं दिग्दर्शक गणेश पंडित आहे आणि जी पूर्वी ट्रेलरमध्ये हौदोज घालते आहे, खूप कान करते आहे, ती रिंकू आहे. आता तर मेकअप अजून कसा कशा पद्धतीचा असू शकतो, चेहऱ्यावरचा मेकअप शिवाय अंतकरणाचा मेकअप कसा असतो, ट्रान्सफॉर्मेशनवाला मेकअप कसा असतो, व्यक्तिमत्व बदलणारा मेकअप कसा असतो, याबद्दलची ही कथा आहे. आणि एक लव्ह स्टोरी जी तुमच्याकडे तुम्हाला सेल्फ लव्ह कडे घेऊन जाते, त्याचं उत्कृष्ट चित्रण जे आजकालच्या पिढीला फार आवश्यक आहे तो सिनेमा म्हणजे मेकअप आहे. त्यात पूर्वी म्हणजे रिंकू एक मध्यवर्ती प्रोटोकॉलची भूमिका आहे. म्हणून मी त्या म्हणतो तू सुरुवात कर. पण मेकअप हा मुळात नाव ऐकल्यानंतर पटकन असं वाटतं की हा मेकअप नावाची फिल्म नक्की कशावर असेल. मेकअप शब्दच मुळात रंगरंगोटीचा आहे, तर ऑलरेडी खूप कलर्स आणि शेड्स आहेत, त्यामुळे आपण चेहऱ्याचा मेकअप हा जनरल पकडला जातो पटकन. पण हा मेकअप हा सिनेमा चेहऱ्याच्या मेकअप बद्दल बोलतो डेफिनेटली. यामुळे दोन्हीपैकी खरी पूर्वी कोण आणि मुळातच पूर्वीने हा मेकअप का केला असे अनेक प्रश्न उपस्थित होत असून चित्रपट पाहिल्यावर हे प्रश्न नक्की सुटणार. ट्रेलर वरून हा सिनेमा जबरदस्त असणार हे नक्कीच. प्रतिनिधी प्रियंका इटकरेसह आधार न्यूज पुणे. फलटण येथे श्वेता बनकरीने एका मिनिटाच्या आत 121 साईड सेटअप मारून 90 सेकंदात 180 साईड सेटअप मारत वर्ल्ड रेकॉर्ड केलेला आहे. जिल्हास्तरीय 600 मीटरमध्ये देखील तिने प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. या रेकॉर्ड बाबत पाहुण्यांच्या उपस्थितीत श्वेताला सर्टिफिकेटचं वितरण करत तिचा सन्मान करण्यात आला आहे. दरम्यान रनिंगमध्ये न्यू रेकॉर्ड करण्यासाठी तिने जय्यत तयारी सुरू केली आहे. या कार्यक्रमासाठी प्रवीण गायकवाड, विक्रम धुमाळ, सर्वेशा प्रवीण गायकवाड, आर्ट ऑफ लिव्हिंग फलटण, डॉक्टर माधव पोळ, गुरुवारीय दादासाहेब कदम, माजी तहसीलदार नंदकुमार भोईटे, सरपंच मनीषा ज्ञानेश्वर दिघे, उपसरपंच प्रवीण दिघे आदींसह प्रमुख पाहुणे यावेळी उपस्थित होते. प्रतिनिधी अजित निकमसह आधार न्यूज पलटण. मारवड पोलीस स्टेशन हद्दीत उपविभागीय पोलीस अधिकारी अमळनेर यांच्या मार्गदर्शनाखाली निंबोरा या गावी बाबूलाल कोळ यांच्या चिकनी नाला येथील गावठी हातपट्टीवर पोलीस पथकासह छापा मारण्यात आला आहे. या ठिकाणी 8,600 रुपये किमतीची जिवंत हातपट्टी, कच्चे रसायन, तयार दारू, दारूसाठी लागणारा गुळ, पत्र्याचे व प्लॅस्टिक ड्रम असे साहित्य आढळून आले.
या प्रकरणातील आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. प्रतिनिधी नूर खानसह आधार न्यूज अमळनेर. नांदेड शहरातील दीपनगर मध्ये श्री भागवत कथेचा सप्ताह सोहळ्याचा समाप्ती महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झालाय. या कार्यक्रमात आमदार बालाजी कल्याणकर व नगरसेविका वैशालीताई देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. वाजत गाजत भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली. लहान मुलांना श्रीकृष्ण वेशभूषा घालून तयार केलेलं पाहायला मिळालं. दीपनगर मधील अमन कॉम्प्लेक्स मध्ये भागवत कथा चालू करण्यात आली होती. 27 जानेवारी पासून 2 फेब्रुवारी पर्यंत त्या भागवत कथेचं श्रवण करण्यासाठी घोडतकर महाराज गुरु आले होते. गुरुंनी सर्व भक्तभावांना त्या गुरुच्या चरण ऐकण्यासाठी जवळपास या हजारोच्या संख्येने भक्त या ठिकाणी दररोज 7 दिवस आपलं कथन ऐकण्यासाठी येत होते. त्या भागवत कथेचं 7 आज 2 तारखेला हे करण्यात आहे आणि त्याच्यासाठी त्यानिमित्त मोठ्या प्रमाणात महाप्रसाद ठेवण्यात आला आहे. भागवत कथेसाठी नियोजन करण्यामध्ये बाजीराव साहेब आहेत, धानोरकर, उमरकर, कंधारकर यांनी अति परिश्रम घेऊन रात्रंदिवस हा कथेचं आयोजन करण्यात आलेलं फार मोठ्या प्रमाणात आणि व्यवस्थिशीर केल्यामुळे त्या हजारो येणाऱ्या संख्येने खूप मोठ्या प्रमाणात आनंद साजरा उत्सव साजरा केला आणि आज 2 तारखेला त्या भागवत कथेचं संपन्न होत असल्याने त्यांचा त्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात महाप्रसादाचं आयोजन केलं आहे. भागवत कथेचे आज 2 तारखेला समाप्ती झाल्यानंतर प्रथम हनुमान मंदिर परत मिरवणूक करण्यात आली. गाथा घेऊन सर्व वाजंत्रीसहित हनुमान मंदिर मिरवणूक करून दत्त मंदिर परिसरातून सर्व लोकांना कथेचं दर्शन व्हावं आणि याची आयोजनाचं माहिती मिळावी यासाठी आज मोठ्या प्रमाणात या भव्य कार्यक्रमात पुरुष व महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली. हा कार्यक्रम अमान परिवारातर्फे आयोजित करण्यात आला होता. प्रतिनिधी संदीप भालेरावसह आधार न्यूज नांदेड. कळमनुरी विधानसभा मतदारसंघातील रेडगाव येथे कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार संतोषराव बांगर यांचे नागरी सत्कार कार्यक्रम संपन्न झालाय. यावेळी रेडगाव येथील ग्रामपंचायत कार्यालय लोकार्पण सोहळा, गावातील भूमिगत गटार योजनेचे उद्घाटन यांसह बऱ्याच कामांचे उद्घाटन करण्यात आलं. दरम्यान कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार संतोषराव बांगर, शिवसेना नेते ॲडव्होकेट शिवाजीराव माने, शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख राजेंद्र शिखरे, जिल्हा परिषद अध्यक्ष गणाजी बेले, समाज कल्याण सभापती फकीरराव मुंडे, युवा सेनेचे लोकसभा विस्तारक अमितजी गीते, दुर्गेटोकाई सहकारी साखर कारखान्याचे संचालक शिवाजीराव सवणकर, युवा सेनेचे जिल्हा प्रमुख बाजीराव सवणकर, शिवसेनेचे तालुका प्रमुख सखाराम उबाळे, नगरसेवक रामभाऊ कदम यांच्यासह मोठ्या संख्येने ज्येष्ठ मान्यवर, शिवसेना पदाधिकारी, युवा सेना पदाधिकारी, शिवसैनिक, युवा सैनिक व गावकरी मंडळी उपस्थित होते. महाराष्ट्रातली जनता, शेतकरी, गोरगरीब, 2 लाख माप झाले मित्र, किती लाख? 2 लाख. आता तुम्ही इथं बसणार आहे, सांगा बरं 2 लाखाच्या वरी कुणाकडे कर्ज येऊ? खरं खरं सांगा, आहे का एखाद्या एखादा शेतकरी तुमच्या माहितीसाठी सदन निघत की त्याच्याकडे 2.5 लाख, 3 लाख, 4 लाख येत? खऱ्या अर्थाने तुमच्या माहितीसाठी या महाराष्ट्रामधला शेतकरी आनंद झाला असत. म्हणजे 7-12 कोरा, 7-12 कोरा, आता विरोधक म्हणाले 7-12 कोरा केलाच नाही, 7-12 कोरा केलाच नाही, 7-12 कोरा केलाच नाही. 5 वर्ष तुम्ही काय केलं हे सांगा ना आम्हाला तुम्ही. त्याच्यामध्ये 1756 आधी टाकल्या, हे तुमच्या माहितीसाठी तुमच्या त्यानं झालं नाही. प्रतिनिधी बालाजी देशमुख सह आधार न्यूज हिंगोली. तर या होत्या आजच्या ठळक घडामोडी. अधिक बातम्यांसाठी पाहत राहा फक्त आधार न्यूज.